डागना वन परिक्षेत्रात अंतर्गत येणाऱ्या हिरापानी नाक्याजवळ विहिरीमध्ये दोन महिन्यापूर्वी आकोट येथील शेतकऱ्यांचा मृत्यूदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली होती आकोट येथील रहिवासी मोहम्मद अखिल मोहम्मद मुफ्तेजर नामक शेतकरी धारणे येथून बैलजोडी खरेदी करून भाड्याच्या टाटायस गाडीने परत आकोटकडे येत असताना वन विभागाच्या हिरापानी नाक्यावर त्याला रात्री अकरा वाजताच्या सुमारास थांबविण्यात आले वन विभागाच्या नाक्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांना अकिलीने रिसर्पणे खरेदी केलेली बैलजोडीची पावती दाखवली एवढ्यातच वनपाला मल्ले यांनी अकिलला पैशाची मागणी केली एवढे पैसे माझ्याकडे नाही असे अकिलने उत्तर देताच लारे पिस्तूल उडा देता सालेको को अशी धमकी वनपाला मल्ले यांनी अकिलला दिली होती अखिल व त्याच्या सोबती घाबरून जंगलाकडे पडाले अंधारात विहीर न दिसल्यामुळे अखिल व त्याच्या सोबती हे विहिरीत पडल्यामुळे अकिलचे दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनास्थळ धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे धारणी धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र बेलखडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या घटनेचा तपास सुरू होता दोन महिन्यानंतर वन विभागामध्ये कार्यरत वनपाला वन, वन विभागामध्ये कार्यरत वनपाला मल्ले व अन्य तीन लोकांवर धारणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अन्य तीन आरोपीच्या नावाची खात्रीचा पोलिसाकडे तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांनी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला दिली सिटी न्यूज प्रतिनिधी जुनेद अहमद